आपण बघतोय कोपरी पाच पाखाडी मधून एकनाथ शिंदे हे आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती मधून अजित पवार आघाडीवर आहेत. त्याचबरोबर माहीम मधून मनसेचे अमित ठाकरे सुद्धा आघाडीवर आहेत. वरळी मधून आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. आपण या घडामोडी सगळ्या बघतोय. क्षणाक्षणाचे अपडेट अतिशय वेगवान. झी 24 तासवर तुम्ही बघू शकता. अजित पवार हे 9291 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. पहिल्या फेरीमध्ये अजित पवार यांनी आघाडी घेतलेली हे पहिले कल आपण बघतोय. पहिल्या फेरीमध्ये अजित पवार हे 9291 मतांनी आघाडीवर आहेत, तर युगेंद्र पवार हे पिछाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. टपाली मतदानांमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर होते, अजित पवार पिछाडीवर होते. मात्र पहिल्या फेरीमध्ये 9000 मतांनी अजित पवार यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीचा हा हाय होल्टेज ड्रामा आहे काका पुतण्यांमधला आणि संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. कन्नडमधून उदयसिंह राजपूत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कन्नड संभाजीनगरमधल्या कन्नड मतदारसंघावर सुद्धा अनेक आपण बघितलं तर दिग्गज उमेदवार रिंगणामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव सुद्धा त्या ठिकाणी मैदानात उतरले. तर कन्नडमधून उदयसिंह राजपूत हे आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे भाजप जर आपण बघितलं तर सगळ्या या पहिल्या कलांमध्ये जर आपण बघितलं तर भाजप कुठेतरी सर्वाधिक जागांवर भाजप आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बारामतीमधली ब्रेकिंग बातमी आहे. बारामतीमध्ये अजित पवार हे 9291 मतांनी आघाडी घेताना पाहायला मिळत आहे, तर युगेंद्र पवार पिछाडीवर गेले आहेत. सावंतवाडीमध्ये बघूयात. मंत्री दीपक केसरकर हे आघाडीवर आहेत. दीपक केसरकरांनी 1500 मतांनी आघाडी घेतलेली आहे. हे पहिले कल बघतोय. पहिल्या फेरीमध्ये अनेक जण आघाडी पिछाडी आपण सर्वांच्या आघाड्या पिछाडी जे आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर हे आघाडीवर असताना पाहायला मिळत आहेत. तर दिग्रजमधून काँग्रेसचे माणिकराव ठाकरे हे आघाडीवर आहेत. आताच्याकडेची महत्वाची बातमी आपण बघतोय. माणिकराव ठाकरे हे आघाडी घेताना दिग्रजमधून पाहायला मिळत आहेत. तर जालन्यामध्ये अर्जुन खोतकर आघाडीवर आहेत. मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे दादा भुसे आघाडीवर आहेत. 4000 मतांनी दादा भुसे आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत. टपाली मतदानामध्ये दादा भुसे काहीसे मागे पडले होते. मात्र पहिल्या फेरी अखेर दादा भुसेंनी आघाडी घेतलेली आहे. अद्वै हिरे हे पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत. तर बेलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप नाईक आघाडीवर आहेत. या ठिकाणी भाजपच्या मंदा म्हात्रे पिछाडीवर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेलापूरच्या लढतीकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण संदीप नाईक यांनी भाजपमधून शरद पवार गटामध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांसमोर आव्हान दिलं. पुसदमध्ये इंद्रनील नाईक आघाडीवर आहेत. 2300 मतांनी इंद्रनील नाईक आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात न्यूज रूम मध्ये. आपल्या प्रतिनिधी श्वेता भालेकर आपल्या सोबत आहेत. श्वेता,